हेलो स्टूडेंट्स, लेसन 3 इनहेरिटेंस एंड वेरिएशन। इन लास्ट वीडियो वी स्टडीड ऑटोसोमल लिंकेज एंड इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस। ओके, सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस एज द नेम सजेस्ट, सेक्स क्रोमोसोम इनहेरिटेंस। सेक्स क्रोमोसोम मुळे जे इनहेरिटन्स होतं, त्याच्यावरच्या लिंक जीनमुळे जे इनहेरिटन्स होतं, त्याला म्हणतात सेक्स लिंक इनहेरिटन्स। लिंक म्हणजे काय? जीन सोबत असतात, आहे की नाही? नाउ सेक्स क्रोमोसोम्स इन ह्यूमन, देर आर टू सेक्स क्रोमोसोम्स, पेयर ऑफ सेक्स क्रोमोसोम। कोणते सेक्स क्रोमोसोम आहेत माणसामध्ये? इन मेल देर आर एक्स वाय एंड इन फीमेल दे आर एक्स एंड एक्स। ओके, एक्स आणि एक्स फीमेल मध्ये आहेत, एक्स आणि वाय मेल मध्ये आहेत। जसं सगळ्या क्रोमोसोम्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं, त्याचप्रमाणे मियोसिसच्या वेळेस, गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस या सेक्स क्रोमोसोम मध्ये सुद्धा क्रॉसिंग ओव्हर होत असतं। एक्स आणि एक्स हे दोन अर्थातच होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत, ते अगदी सारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर कोणत्याही पार्ट मध्ये होऊ शकत। बट एक्स अँड वाय आर नॉट होमोलोगस। जो मेल आहे त्या मेल मध्ये एक एक्स आणि एक वाय आहे, हे क्रोमोसोम्स होमोलोगस नाही आहे। एक्स हा मोठा क्रोमोसोम आहे, वाय हा आकाराने बराच लहान आहे। एक्स इज मेटासेंट्रिक, वाय इज अॅक्रोसेंट्रिक, बट दे आर नॉट कम्प्लिटली डिससिमिलर। ते पूर्णतः एकमेकांपासून भिन्न नाही आहेत, त्यांच्यामध्ये थोडीशी सिमिलॅरिटी, सम रिजन अमंग देम इज सिमिलर, सिमिलर इन देअर केमिकल कॉन्स्टिट्यूशन, सिमिलर इन देअर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन। आणि हा जो सिमिलर रिजन आहे त्याला म्हणतात होमोलोगस रिजन। जर हे दोन क्रोमोझोम आपण असे दोन त्याचे क्रोमॅटिड्स एकत्र केले आणि त्याचं आपण एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं तर हे असं दिसतं। हा एक बार म्हणजे हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय क्रोमोझोम आहे। सम पार्ट ऑफ बोथ क्रोमोसोम आर इज सिमिलर, आणि तो पार्ट सारखा आहे, अर्थात सारखा आहे म्हणजे तो लांबीला सुद्धा त्याच्या कंटेंट मध्ये सारखाच राहणार आहे। हा पार्ट आहे बघा, ह्याला आपण नाव दिलं होमोलोगस रिजन, आणि हा जो पार्ट आहे हा आहे नॉन होमोलोगस रिजन। आणि अर्थातच नॉन होमोलोगस रिजन इज लॉन्ग इन एक्स क्रोमोसोम, नॉन होमोलोगस रिजन इज शॉर्ट इन वाय क्रोमोसोम। क्रॉसिंग ओव्हर होत असताना क्रॉसिंग ओव्हर ऑलवेज टेक्स प्लेस इन द एरिया ऑफ होमोलोगस रिजन। हा जो होमोलोगस रिजन आहे त्याच्यामध्येच क्रॉसिंग ओव्हर होत, इकडचे जीन या साईडला जातात, इकडचे जीन या साईडला येतात क्रॉसिंग ओव्हर मध्ये, बरोबर आहे? रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, आता हे तुमचं पाठ व्हायला पाहिजे, आपण आतापर्यंत बऱ्याचदा सांगितलंय। बट द रिजन नॉन होमोलोगस रिजन हा महत्वाचा आहे आपला आजच्या टॉपिकसाठी। हा कोणता रिजन आहे? हा एक, हा संपूर्णत वेगळा, एक्सचा क्रोमोरिजन हा वायशी कॉमन नाहीये, वायचा एक्सशी कॉमन नाहीये, म्हणून आपण त्याला नॉन होमोलोगस म्हणतो। आणि याच्यावरती जे जीन्स असतील, बघा द जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन, यांच्यामध्ये हे जीन्स आर कम्प्लीटली लिंकेज जीन्स। आठवते तुम्हाला? इनकम्प्लीट लिंकेज अँड कम्प्लीट लिंकेज, जेव्हा ते कधीच एकमेकांपासून सेपरेट होत नाही, दे ट्रान्समिट टुगेदर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, तेव्हा त्याला आपण म्हणतो कम्प्लीट लिंकेज। हे नॉन होमोलोगस रिजन मध्ये कम्प्लीट लिंकेज दिसतं, कारण त्याच्यामध्ये कधी क्रॉसिंग ओव्हर होणारच नाहीये, क्रॉसिंग ओव्हर हे नेहमी होमोलोगस रिजन मध्ये होणार। मग हे जे जीन्स आहेत, द जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम आर कॉल्ड एक्स लिंक जीन्स, अँड जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम आर कॉल्ड वाय लिंक जीन्स। आणि हे जीन्स एक्स वरती जर असतील तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही, तो जीन त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होईल जेव्हा हा क्रोमोझोम पुढच्या जनरेशन मध्ये जाईल तेव्हा। वाय क्रोमोझोम वरती जे जीन्स असतील
ते वाय क्रोमोझोमवरचे जीन पुढच्या जनरेशन म्हणजे त्याच्या ऑफस्प्रिंग त्यांच्या अपत्यामध्ये जेव्हा वाय क्रोमोझोम जाईल पेरेंटकडून तेव्हा ते तसेच्या तसे राहतील. आणखी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, फिमेल मध्ये दोन एक्स क्रोमोझोम असतात, मेल मध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतो. आता बघा, हा वाय क्रोमोझोम हा फिमेल मध्ये नाहीच आहे, इट इज प्रेझेंट ओनली इन मेल. सो दिस क्रोमोझोम सॉरी जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, वाय लिंक्ड जीन. वाय लिंक जीन विल नेव्हर ऑकर इन फिमेल. हे जे जीन्स असतील जे वाय क्रोमोझोम वरती आहे पण होमोलोगस रिजन मध्ये आहे ते फिमेल मध्ये येऊ शकते, कारण की हा याच्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, हे कॉमन रिजन आहे. पण या रिजन मधले जीन मात्र कधीच फिमेल मध्ये येणार नाही. अँड देअरफोर दीज जीन्स एक्स लिंक जीन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ऍज होलँड्रिक जीन्स. दे आर प्रेझेंट ओनली इन मेल, होलँड्रिक जीन्स, अँड दे शो डायरेक्ट इनहेरिटन्स. हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. होलँड्रिक जीन्स ऑर वाय लिंक जीन शोज डायरेक्ट इनहेरिटन्स बिकॉज इफ इट इज प्रेझेंट ऑन मेल. जेव्हा बघा एक्स आणि वाय क्रोमोझोम्स आहेत, आपण काढूनच दाखवते, एक्स आणि वाय सेग्रिगेशन होईल आणि या फिमेल आहे, मेल आहे, मेल मधला वाय क्रोमोझोम युनाइट विथ फिमेल क्रोमोझोम आणि हा जो मुलगा तयार होईल सन, या दोघांचा हा जो मुलगा आहे ह्याला वाय क्रोमोझोम कुठून मिळाला आहे, त्याच्या वडिलांकडून मिळाला आहे. मुलाला वाय क्रोमोझोम हा त्याच्या वडिलांकडून मिळतो कारण की आईमध्ये वाय क्रोमोझोम नाहीच आहे. वडिलांमध्ये जे वाय क्रोमोझोमचे जीन्स असतील होलँड्रिक जीन्स ते 100% मुलामध्ये येणार आहेत. त्याच्या मुलाकडून ते पुढच्या त्याच्या त्या मुलाकडून ते त्याच्या मुलाकडे जाणार आहे. जनरेशन टू जनरेशन दे गो डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. याला म्हणायचं डायरेक्ट इनहेरिटन्स. ओके, आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायपर ट्रायकॉसिस, दॅट इज हेअर ऑन इयर पिना. दिसत नाही, पुष्कळदा माणसं ते केस कापतात कानाच्या पाळीवरचे, पण कानाच्या पाळीच्या ही जी साईड आहे या साईडवरती काही काही माणसांच्या पाळीवरती केस आहेत, ते एका जीनचं एक्सप्रेशन आहे आणि ते जीन तो जीन आहे होलँड्रिक जीन. इट इज प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. जसं मी आता सांगितलं हे जीन संख्येने खूप कमी आहेत, एक्स लिंक जीन्स हे मात्र भरपूर आहेत. काही त्याची संख्या जास्त असेल आहे कारण की त्यांचा हा रिजन मोठा आहे. बघा, लेट अस फोकस ऑन एक्स लिंक जीन्स. आताच मी सांगितलं जीन्स प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज आर कॉल्ड एक्स लिंक जीन्स. बरोबर आहे, आणि हे एक्स लिंक जीन्स ह्याच्यातला आपल्या ओळखीचे जीन्स जे आहे त्यातला एक जीन आहे कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा, ती एक डेफिशियन्सी आहे व्हिटॅमिन ए ची. आपण या ठिकाणी गोष्ट करतोय कलर ब्लाइंडनेस, रंग मध्ये फरक ती व्यक्ती करू शकत नाही, कधी कधी कम्प्लीट कलर ब्लाइंड असतो, सर्व रंग त्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसतात, म्हणजे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर, कलर पिक्चर नाही दिसत त्याला. आणि एक कलर ब्लाइंडनेस आहे ब्ल्यू ग्रीन कलर ब्लाइंडनेस, पिंक अँड ब्ल्यू किंवा रेड आणि ग्रीन कलर ब्लाइंडनेस, ज्याच्यामध्ये त्या माणसाला पिंक आणि ब्ल्यू मध्ये फरक करता येत नाही. आकाशाचा रंग त्याला पिंक दिसतो, निळा दिसत नाही. सिग्नल मध्ये लाल आणि हिरवा या दोन रंगामध्ये तो फरक करू शकत नाही. इट इज कॉल्ड एज कलर ब्लाइंडनेस. आणि हा कलर ब्लाइंडनेस जीन हा कशा कुठे असतो, इट इज प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम. आणि ह्याच्या जसं आपण आता म्हटलं की वाय लिंक जी मध्ये डायरेक्ट इनहेरिटन्स आहे, वडिलांकडे जर तो असेल तर मुलाकडे येणारच. आता बघू याच्यामध्ये इनहेरिटन्स कसे, अर्थातच हा जीन कुठे असणार आहे, एक्स वरती, हा वाय वरती राहणारच नाही आहे कारण की हा नॉन होमोलोगस रिजन मध्ये. आता बघा आपण पाहत आहोत एक्स लिंक इनहेरिटन्स. बरोबर आहे, आपण पार्ट घेत आहोत एक्स लिंक इनहेरिटन्स, इनहेरिटन्स ऑफ एक्स लिंक जीन.
सुरुवात आपण करू पेरेंट्स बघा क्रॉस असाच काढायचा मेल क्रॉस विथ फीमेल बरोबर आहे मेल कसा आहे सुरुवात आपण घेऊ मेल इज कलर ब्लाइंड आणि फीमेल आहे नॉर्मल आणि की आपल्याला त्याचं तो कुठून कुठे जातोय जीन हे पाहायचं म्हणून आपण एकच जण अफेक्टेड घेणार आहोत सो हा आहे त्याचा फिनोटाइप हा असंच लिहायचं आहे तुम्ही तुमच्या वहीवर सुद्धा लिहा अशाच प्रकारे लिहा पेरेंट फिनोटाइप जीनोटाइप आता जीनोटाइप पहा मेल मध्ये काय असणार आहे मेल मध्ये असणार आहे 22 ऑटोझोम ऑटोझोम आहे तर 44 22 पेयर आणि हा आहे एक्स कलर ब्लाइंड कलर ब्लाइंडचा आपण दाखवतो सी आणि वाय वाय नॉर्मलच आहे फिमेल राहणार आहे एक्स एक्स तिच्या कुठेच कलर ब्लाइंडचा जेन नाहीये मग आपण नुसतं एक्स एक्स दाखवलाय आता याचे डॅमेज पहा कसे तयार होते 22 ऑटोझोम तसेच ठेव आपण ते तर तसेच राहणार आहेत आपण सध्या फक्त फक्त सेक्स क्रोमोझोम याचे दोन गॅमेट्स येतील एका याच्यामध्ये येईल कलर ब्लाइंडचा जीन एक्स वरती वायचा जीन हा नॉर्मल आहे बरोबर आहे ना 22 ऑटोझोम एरवी किती असतात माणसामध्ये एकूण किती असतात सॉरी इथे मी तुम्हाला पेअरच्या ऐवजी आपण पूर्ण संख्या लिहू 44 ऑटोझोम्स आणि गॅमेट्स मध्ये किती राहणार आहेत याच ठिकाणी आपण लेटर सेक्स डिटर्मिनेशन सुद्धा घेत आहोत इथेच गॅमेट्स कसे राहणार आहे 22 ऑटोझोम प्लस एक्स सी हा एक गॅमेट आहे 22 ऑटोझोम प्लस वाय हा दुसरा गॅमेट आहे ह्याचे दोन गॅमेट्स कसे आहेत ह्याचे दोन्ही गॅमेट्स सारखेच आहेत 22A प्लस एक्स 22A प्लस एक्स आता हा मेलचे गॅमेट आहे हे फिमेलचे गॅमेट आहे आता त्याचं युनाइट होईल बघा 44 ऑटोझोम प्लस एक्स सी आणि एक्स 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 म्हणजे ही आहे फिमेल आता बघा कसं करायचं पहिला गॅमेट हाच ठेवायचा मेलचा एकच गॅमेट ठेवायचा त्याच एका मेलने दोन्ही सोबत क्रॉस करायचा इथे आधीचे पॉइंट काढून ठेवायचे सेम मेल गॅमेट क्रॉस विथ अनदर फिमेल गॅमेट एक्स ही आहेच 22 ऑटोझोम सॉरी 22 प्लस ए 22 हे 22 इथे झाले 44 ऑटोझोम प्लस एक्स सी एक्स ही सुद्धा फिमेल आहे आता पहा दुसरा गॅमेट घ्या मेलचा वाय इट कंबाइन विथ फर्स्ट फिमेल गॅमेट 44 ऑटोझोम प्लस एक्स वाय बरोबर आहे हा एक्स आणि हा वाय वाय एक्स असं नाही लिहायचं एक्स वाय असं लिहायचं आणि चौथी केस काय सेम मेल गॅमेट 42 का बरं लिहिते सारखी सारखी 44 ऑटोझोम प्लस एक्स वाय आता हा आहे मेल आणि हा पण आहे मेल आता बघा याच्यामध्ये कसं तयार झालंय फिमेल फिमेल मध्ये क्रोमोझोम कसे आहेत एक्स सी एक्स दोन्ही एक्स वरती कलर ब्लाइंडचा जीन नाही आहे कलर ब्लाइंडचा जीन फक्त एकाच एक्स वर आहे याला आपण म्हणतो कॅरी ओवर ही सुद्धा आहे कॅरी ऑर फिमेल फिमेल इज कॅरियर अफेक्टेड नाही आहे कावर अफेक्टेड नाही आहे बिकॉज दिस इज रेसेसिव्ह जीन अँड इट नीड टू जीन्स टू शो इट्स इफेक्ट इथे एकाच एक्स क्रोमोझोमवर कलर ब्लाइंडचा जीन आहे दुसरा एक्स क्रोमोझोम नॉर्मल आहे त्याच्यावर कलर ब्लाइंडचा जीन नाही आहे म्हणून हा एकटा जीन इफेक्ट दाखवत नाही बट इट इज प्रेझेंट तो आहे पण तो इफेक्ट मात्र दाखवत नाही आणि मेल कसे मेल मध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये मेल मध्ये कुठेच कलर ब्लाइंडचा जीन नाहीये बोथ मेल आर नॉर्मल म्हणजे या दाम्पत्याला जी मुलगी होईल ती कॅरियर होईल आणि जो मुलगा होईल मुलगा मात्र कसा असेल नॉर्मल असेल म्हणजेच काय या ठिकाणी कलर ब्लाइंड कोण होतं या ठिकाणी कलर ब्लाइंड होता मेल
बरोबर आहे. मेल कसा होता? कलर ब्लाइंड होता. आणि इथे मेल कसा झाला? नॉर्मल. म्हणजे मेल वडील कलर ब्लाइंड आहे, मुलगा मात्र नॉर्मल आहे, पण मुलगी मात्र कशी आहे? द गर्ल इज कॅरियर. इथेच ही गोष्ट संपत नाही आहे. इनहेरिटन्स संपलेला नाही आहे. हा जीन आहे, या जनरेशन मध्ये आलेला आहे. तो जीन गायब नाही झालेला आहे, त्याचा इफेक्ट दिसत नाही आहे. द इफेक्ट इज सप्रेस्ड बट द जीन इज नॉट वाईप्ड आउट. जीन निघून गेलेला नाही आहे, तो जीन डिस्ट्रॉय झालेला नाही आहे. मग काय होईल या जीनचं? बघा, आता ही आहे फर्स्ट जनरेशन. ओके, दिस इज फर्स्ट जनरेशन. आता आपण बघू F1 किंवा आपण ह्याला म्हणू फर्स्ट जनरेशन. आता आपण बघू दुसऱ्या जनरेशन मध्ये काय होतं. सी, याच्यानंतरच पुढचं बघा, सेकंड जनरेशन. ठीक आहे, काय होईल सेकंड जनरेशन मध्ये? हा जो कॅरियर आहे, कॅरियर फीमेल, ही जी कॅरियर फीमेल आहे, तिने लग्न केलं नॉर्मल मेल. सांगा कॅरियर फीमेलचं कसं राहील जीनोटाईप? 44 ऑटोझोम प्लस XCX. नॉर्मल मेल 44 ऑटोझोम प्लस XY. नॉर्मल आहे मेल. कारण की आपल्याला या ठिकाणी हा जीन कुठे जातोय म्हणून एका वेळेस फक्त एकच पेरेंट मध्ये तो जीन घ्यायचा. आता ह्याचे गॅमेट्स कसे होते? ह्याचे दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होते. 22A प्लस XC हा एक गॅमेट आहे. 22A प्लस X, कळलं तुम्हाला? 44A चे दोन भाग झाले, 22 22, हाफ क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन गॅमेट्स. आणि त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम पण काय होता? सेग्रिगेट होतात. मेल मध्ये सुद्धा दोन गॅमेट्स, 22A प्लस X आणि 22A प्लस Y. आता बघा यांचं क्रॉसिंग ओव्हर. इथे बॉटनी म्हणजे मेंडेल सारखे कुनेट स्क्वेअर क्रॉस करायचा नाहीये. इथे हा लाईन क्रॉस, याला लाईन क्रॉस म्हणतात. हा लाईन क्रॉस करून पाहायचा असतो. फर्स्ट मेल गॅमेट एक 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 गॅमेट घेतला की त्याचं दोन्ही सोबत युनाईन करायचं. आता 22AX प्लस 22AXC काय होईल? 44AXCX. शी इज फीमेल अँड द फीमेल इज कॅरियर. बघा हा सेम गॅमेट घ्या. या ठिकाणी पण 44A प्लस XCY, दिस इज मेल. तिसरी कंडिशन, दुसरा गॅमेट कंबाइंड विथ फर्स्ट गॅमेट ऑफ अनदर पेरेंट, 44A प्लस XX. XX म्हणजे ही फिमेल आहे आणि ही फिमेल नॉर्मल आहे. याच्यामध्ये कलर ब्लाइंडचा जीनच नाही आहे, दोन्ही पैकी एकाही क्रोमोझोम वरती तो आलेला नाही आहे. आणि मेल पहा कसा आहे, 44A प्लस XY, दिस इज मेल. पण दोघांमध्ये फरक बघा, हा पण XY आहे, हा पण XY आहे, हा पण मुलगा आहे, हा पण मुलगा आहे. पण इकडे बघा, इथे X वरती काय आहे? कलर ब्लाइंडचा जीन आहे. आता इथे X वरती कलर ब्लाइंडचा जीन होता, ती फिमेल कॅरियर आहे, ती इफेक्टिव्ह नाही आहे, तिची दृष्टी चांगली आहे, ती कलर ब्लाइंड नाही आहे. कारण की एका क्रोमोझोम वरती नॉर्मल जीन आहे X वरती. पण मेलच्या बद्दल काय? मेल मध्ये इफ द कलर ब्लाइंड जीन इज प्रेझेंट ऑन X क्रोमोझोम, द मेल इज कलर ब्लाइंड. का बरं? कारण Y वरती तो जीन नाहीच आहे, त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी. सो इन मेल ओनली वन सेक्स लिंक्ड जीन कॉज इट्स इफेक्ट. फिमेल मध्ये मात्र दोन्ही मध्ये असेल तरच तो व्यक्ती, ती पर्सन कलर ब्लाइंड होईल. आणि इथे हा मेल कसा आहे? ऑफकोर्स दिस इज नॉर्मल मेल, XY.
आता या कलर ब्लाइंड चे जीन से पहा काय झालं, इथे फीमेल कॅरियर होती आणि इथे कलर ब्लाइंड कोण झालाय, या ठिकाणी कलर ब्लाइंड झाला आहे मेल। बघा इकडे मेल कलर ब्लाइंड होता आणि इकडे मेल कलर ब्लाइंड आलाय, पण हे आहेत वडील, ही वडिलांची मुलगी आणि ही आहे सेकंड, हे आहे फर्स्ट जनरेशनचा, हा आहे सेकंड जनरेशन, म्हणजे पहिला पेरेंट्स म्हणजे कुठे गेला हा जीन, द जीन कॅरी फ्रॉम फादर टू डॉटर, मुलामध्ये गेला नाही तो जीन, फ्रॉम फादर टू डॉटर फीमेल, अँड फ्रॉम डॉटर इट गोज टू ग्रँड सन, नातवाकडे गेलाय तो जीन, वडिलांकडून मुलीकडे आणि मुलीकडून तिच्या मुलाकडे, सो इट कॅरी फ्रॉम मेल टू मेल थ्रू कॅरियर फीमेल। ओलँड्रिक जीन मध्ये कसं आहे, ओलँड्रिक जीन मध्ये इट ट्रान्सफर फ्रॉम मेल टू मेल डायरेक्ट, हियर मेल टू फीमेल अगेन टू मेल, दिस इनहेरिटन्स इज कॉल्ड एज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स। काय म्हणायचं याला, क्रिस क्रॉस तिरकं जात होते, डायरेक्ट मेल टू मेल नाही जात, मेल टू फीमेल, फीमेल टू मेल, असा हा क्रिस क्रॉस आहे याला इनहेरिटन्स म्हणा। अँड ऑल द एक्स लिंक्ड जीन्स इट शो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, मग तो कलर ब्लाइंडनेस असो की हिमोफिलिया असो, तुमच्या पुस्तकात तुम्हाला हिमोफिलियाचं पण असंच दिलंय, सेम क्रॉस त्या ठिकाणी, फक्त इथे आपण कलर ब्लाइंडला काय केलं होतं एक्स सी, तर हिमोफिलियाला आपण काय म्हणू, हिमोफिलियाला म्हणू एक्स एच, एक्स एच वाय इज हिमोफिलिक मेल, मेल कॅरियर असेल का, नाही, एक्स लिंक जीन्स मध्ये मेल इज नेव्हर कॅरियर, मेल एकतर नॉर्मल असेल किंवा तो काय असेल इफेक्टेड किंवा सफरर असेल, फीमेलचे मात्र तीन प्रकार पडतील, एक तर नॉर्मल फीमेल, ठीक आहे नॉर्मल फीमेल जशी ही आहे एक्स एक्स, एक आहे कॅरियर फीमेल एक्सी एक्स, आणि फीमेल कलर ब्लाइंड कधी होईल किंवा फीमेल हिमोफिलिक कधी होईल, जेव्हा तिच्या दोनही एक्स क्रोमोझोम वरती हिमोफिलियाचा जीन येईल तेव्हाच ती फीमेल सफरर होईल, आणि त्यासाठी तिचा मेल म्हणजे फादर आणि मदर पेरेंट दोनही पेरेंट मध्ये जेव्हा एक्स लिंक जीन असेल आणि तिला एक एक्स तिच्या फादरकडनं मिळेल एक एक्स तिच्या मदरकडनं येईल, दोन्ही मध्ये जेव्हा कलर ब्लाइंडचे जीन असतील तेव्हाच ती फिमेल कलर ब्लाइंड होईल, सो एक्स लिंकच्या बाबतीमध्ये फिमेल जास्त सेफ असतात, मेल्स आर सफरर इन केस ऑफ एक्स लिंक जीन। हिमोफिलिया म्हणजे ब्लीडर डिसीज, ज्याच्यामध्ये रक्त गोठलं जात नाही, जखम झाली तर फायब्रोब्लास्ट प्लेट सेल्स हे जे काम करतात आणि ज्यामध्ये फायब्रोजिन तयार होतं, फायब्रिनोजेन तयार होतं आणि आपले रक्त गोठत खपली जाते, जखम व्हायची थांबते, काही पण लोकांमध्ये ते होत नाही, त्याला ब्लीडर्स डिसीज किंवा रॉयल डिसीज म्हणतात। व्हिक्टोरिया राणी जी होती इंग्लंडची, तिच्यामध्ये हा जीन, तिच्या जनरेशनमध्ये तिच्या वंशामध्ये हा जीन होता आणि तिचा एक नातू मुलीचा मुलगा, त्यामुळे ती मुलीकडनं अलेक्झांडरची मुलगी होती आणि तिच्या मुलीचा जो नातू मुलगा होता नातू त्याला तो कलर ब्लाइंडचा जीन होता त्याच्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे तो कलर ब्लाइंड होता मुलगा, ती मुलगी कॅरियर होती पण तिचा होणारा मुलगा झालेला मुलगा मात्र कलर ब्लाइंड होता, ठीक आहे सॉरी हिमोफिलिक होता, मग त्याचं त्याचं रक्त गोठत नव्हतं, त्याचा मृत्यू झालेला आहे हिमोफिलियाच्या आजारामुळे, रक्त गोठत नाही, कोणत्याही कारणाने जखम झाली की रक्त वाहत राहतं त्याला म्हणतात हिमोफिलिया। मायोपिया इज अ आय डिसऑर्डर, मसल डिस्ट्रॉफी, जन्मतःच काही मुलांचे मसल्स जे आहेत ते काम करत नसतात, लुळे असतात मसल, त्या म्हणतात मसल डिस्ट्रॉफी, हे सगळे या एक्स लिंक जीन आहेत विच आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम। हे क्रॉस तुम्हाला काढून बघायचे, क्रॉस काढताना नेहमी गोंधळ होतो, कळत नाही क्रॉस कसा काढायचा, क्रिस क्रॉस कसा बरोबर येईल, त्यासाठी एक पहिली गोष्ट म्हणजे ऑलवेज स्टार्ट विथ मेल,
कोणताही एक्स लिंक जीन हा मेल मध्ये दाखवायचा, फिमेल नॉर्मल दाखवायची, आपोआप त्याची मुलगी कॅरियर येते, मग कॅरियर फिमेल क्रॉस विथ नॉर्मल मेल, आणि असा हा क्रॉस केला की आपल्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स लक्षात येतो. ओके, थँक्यू.